मध्यंतरी एकूणच सगळं जे काही चाललं होतं त्याच्यावरची कविता आहे, बघा कशी वाटते. मी थेट काही बोलत नाही, कविता काही बोलते का बघूया. रस्त्याचं कर्ज होतं बिचाऱ्या झाडावरती, रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती, माणसं रेंगाळत नसत फार ज्याच्या पारावरती. रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती, माणसं रेंगाळत नसत फार ज्याच्या पारावरती. अखेर एक दिवस रस्त्याने लोकांना फितवलंच, अखेर एक दिवस रस्त्याने लोकांना फितवलंच. म्हणाला लक्षात घ्या, स्वच्छ सुंदर चौपदरी मीच बरा, या रिकाम टेकड्यापेक्षा प्रगतीचा राजमार्गच खरा. म्हणाला मलाच निवडून द्या, मी सगळ्यांच्या कामी येईन. म्हणाला मलाच निवडून द्या, मी सगळ्यांच्या कामी येईन, स्वप्नांच्या वाटेवरून तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाईन. तसंही ते झाड हल्ली फारच आपल्यामध्ये येत आहे, तसंही ते झाड हल्ली फारच आपल्यामध्ये येत आहे. प्रगतीच्या रस्त्यात जर अडचणीचंच होऊन बसतंय, तसंही त्याचा उपयोग काय आहे कुणाला, तसंही त्याचा उपयोग काय आहे कुणाला. आणि मग आपल्या महान लोकशाहीसाठी दिलं जरा सर्वस्व तर काय धाड भरतीये झाडाला. आम्ही नुसते बघत राहिलो, झाडाला म्हणालो आता मुंडकं कधीही जाईल छाटलं, कधीही होतील सपासप वार तुझ्यावर, तर निदान खोडाच्या चार फळ्या फुटून दोन तीन बीज तरी पसरू देत हवेवर. म्हणजे कसं, निदान चारही दिशांना तुझी संतती बसेल, म्हणजे काही नाही तर निदान तशी शक्यता तरी असेल. आणि कसं की निदान त्यांच्या डोक्यावर तरी ही कर्जाची टांगती तलवार नसेल, आणि कसं की निदान त्यांच्या डोक्यावर तरी ही कर्जाची टांगती तलवार नसेल. झाडाची कत्तल नक्की ठरली, झाडाची कत्तल नक्की ठरली. तशी हळूहळू सगळे येऊ लागले नव्या तमाशासाठी, जुनेच प्रेक्षक पुन्हा एकदा जमू लागले. झाडानं व्याज म्हणून फुलं पराकण होतं नव्हतं ते सगळं दिलं, ते काही पुरे नाही पडलं. झाडानं व्याज म्हणून फुलं पराकण होतं नव्हतं ते सगळं दिलं, ते काही पुरे नाही पडलं. इवल्या इवल्या पक्ष्यांना गायला लावलं, तेही सगळं वाया गेलं. वसुलीवाले म्हणाले अर्ध्या मुर्ध्या व्याजावर असं कसं चालायचं काम, वसुलीवाले म्हणाले अर्ध्या मुर्ध्या व्याजावर असं कसं चालायचं काम. जागा वापरल्याचा मोजावाच लागतो चोख दाम. फक्त सावली देऊन काही कर्ज फिटत नाही, फक्त सावली देऊन काही कर्ज फिटत नाही, आणि फक्त सुगंध वाटला म्हणजे काही मुद्दल सरत नाही. इथे उगवून यायच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती, इथे उगवून यायच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती. आपली ऐपत ओळखून मग तेवढीच मुळं पसरायची होती, आपली ऐपत ओळखून मग तेवढीच मुळं पसरायची होती. झाडाने गयावया केली, म्हणाले म्हणाला साहेब मी तर चाललोच, माझ्या कुटुंबावर तरी असू द्या मेहर नजर, त्यांची तरी नका होऊ देऊ कत्तल. रोड रोलर पचकन डिझेल थुंकत म्हणाला काळजीचं काम नाही, ती मरत नाहीत, बस पिचत राहतील, पार फिटेस तोवर मुद्दल. आता आता तिथे एकही झाड नाही, एकही पार नाही. पाखरं परागंदा झाली, चिटपाखरूही फिरकत नाही. आता तिथे फक्त आठपदरी रस्त्याचं तळतळतं डांबरी साम्राज्य आहे, आता तिथे फक्त आठपदरी रस्त्याचं तळतळतं डांबरी साम्राज्य आहे. आणि या सरंजामशाहीवर लोकशाहीचा पूर्ण वरदहस्त आहे, आणि या सरंजामशाहीवर लोकशाहीचा पूर्ण वरदहस्त आहे. क्या बात आहे.